सरकारी नोकऱ्यांमध्ये वाढलेली स्पर्धा, समाजातील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी MPSC स्टुडंट्स राईट्स आणि एमिरेट कोदिंग कंपनीने पुढाकार घेतला असून अवघ्या 1.5 लाख रुपयात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी शहरी आणि ग्रामीण तरुणांना मिळणार आहे. 1.5 लाखांमध्ये तरुणांना व्यवसायाची संपूर्ण सामग्री, प्रशिक्षण आणि उत्पादनाची हमी देण्यात येणार आहे अशी माहिती एम्स्टेड कोदिंग कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश ओसवाल आणि MPSC स्टुडंट राईट्सचे महेश बडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली असून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची संख्या लाखांवर आहे, मात्र जागा केवळ हजारांमध्येच आहेत. 4-4 वर्ष अभ्यास करूनही स्पर्धा परीक्षेत यश नाही तर तरुणांमध्ये नैराश्य, ताणतणाव निर्माण होतो. त्यामुळे कमी भांडवलात व्यवसाय उभारण्याची संधी तरुणांना देत असताना कंपनी त्यांना कापडच्या व्यवसायाबाबतचे सर्व प्रशिक्षण देणार असून त्यांचे कसलेही आर्थिक नुकसान होणार नाही याची संपूर्ण काळजी ही कंपनी घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 1.5 लाखामध्ये व्यवसाय म्हणजे 1.5 लाख रुपये ही जी काही अमाऊंट आहे, मला असं वाटतं ही जास्तीत जास्त लोक अफोर्ड करू शकतात. आणि 1.5 लाखात आम्ही का पकडलं की 1.5 लाखामध्ये आम्ही जे काही 399 आणि 299 आमचं जो काही MRP प्रोडक्ट आहेत, तर ते 399 आणि 299 MRP प्रोडक्ट 1.5 लाखामध्ये त्यांना जास्तीत जास्त प्रोडक्ट विकता येतील, त्यामुळे ही निवड करण्यात आली. आणि 1.5 लाख जर कोणाला अरेंज करायचे असतील तर ते कसे अरेंज करायचे, कुठल्या माध्यमातून अरेंज करायचे, त्याचंही गायडन्स आपण कंपनी त्यांना करणार आहे. बिझनेससाठी त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना तो बिझनेस कसा सक्सेसफुली करता येईल, काय करता येईल ते त्यांना आपण सांगण्यात येणार आहे. प्लस आपण ही जी काही नवीन योजना त्यांच्यासाठी आपण राबवतो आहे त्याच्यामध्ये त्यांना रिस्क बिलकुल नसणार आहे की जेणेकरून बायचान्स त्यांना एक वर्षभरामध्ये त्यांना नाही सक्सेसफुली रन करता आला बिझनेस, तर कंपनी त्यांना त्याचा पण गॅरंटी देणार आहे की जेणेकरून तुमचा जेवढा काही पैसे लागलेले आहेत तो त्यांच्याकडून आपण माल घेऊन आपण तिथे दुसरा माणूस आपण करणार आहे. म्हणजे त्यांची रिस्क अशी असं काय की मी पैसे लावले आणि तो माल चालला नाही आणि तो माल त्यामुळे आम्हाला हे करण्यात आलं. सर्वप्रथम अशी कंपनीकडून काही अट नसणार आहे की तुम्हाला बिझनेस सुरू करायचा तर त्याच्यासाठी तुम्ही गोडाऊन घ्या. तो माणूस त्याच्या घरूनही बिझनेस सुरू करू शकतो, कारण जो काही माल आहे तो त्यांना आरामात त्यांना घरी पण स्टोअर करता येईल, काय करता येईल. दुसरं तुम्ही जे म्हणालेलं आहे की दुसरा मुद्दा काय होता तुमचा की मार्केटिंग, तर मार्केटिंगसाठी त्यांना आमच्याकडून पण आमचे जो काही कंपनीचे जे ट्रेंड ASM असतात, एरिया सेल्स मॅनेजर असतात, ते पण त्यांच्याबरोबर जाऊन त्यांचा नवीन नवीन दुकानं चालू करणं, काय करणं, तर त्याच्यासाठी त्यांना त्याचाही सपोर्ट कंपनीकडून होणार आहे. नाही, पहिल्यांदा ही जी संकल्पना आहे 1.5 लाखामध्ये व्यवसाय करण्याची, ही प्रथमतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही या संकल्पना तयार केली, हे मॉडेल तयार केले. असं काही नाही की फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आम्ही हे कॉन्सेप्ट करतो आहे. याच्यामध्ये जे काही इतर बेरोजगार तरुण असतील यांना देखील संधी आपण या माध्यमातून आपण करतो आहे.